परिस्थितीची चर्चा झाली पाहिजे. कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय जाणीवपूर्वक आपल्या मराठी बांधवांना त्या ठिकाणी संकटात टाकण्याचं काम झालेलं आहे आणि मुख्यमंत्री कर्नाटकचे ज्या पद्धतीनं बोलतायत त्याला त्याच भाषेत आपण उत्तर दिलं पाहिजे. फारच मस्ती चढली असेल तर महाराष्ट्रात कोयना धरणाची, वारणा धरणाची, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या धरणांची उंची वाढवण्याचं काम आपण हातात घेऊ. त्याच्याशिवाय हे ताब्यात येणार नाही. मी स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. काल हसन मुश्रीफ साहेब हे सीमा प्रश्नात गेले, तो ऐकून घ्या. आणि अध्यक्ष महोदय, कर्नाटकात मराठी माणसांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये महाराष्ट्रातलं कुणी मराठी नेता येणार नाही या अटीवर त्यांनी परवानगी दिली. आणि माननीय हसन मुश्रीफ साहेब ज्यावेळी आत जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना देखील लाठी उगारून त्यांना मागे घालवण्यात आलं. अनेक मराठी बांधवांना आजही त्यांच्या घरावर पाळत ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक मराठी बांधव आणि कार्यकर्ता घराच्या बाहेर पडणार नाही अशी व्यवस्था बेळगाव आणि परिसरात करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे मी अध्यक्ष महोदय स्थगन प्रस्ताव यासाठी दिला की स्थगित करून सर्व कामकाज या सभागृहामध्ये कर्नाटकची परिस्थितीची चर्चा झाली पाहिजे. कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय जाणीवपूर्वक आपल्या मराठी बांधवांना त्या ठिकाणी संकटात टाकण्याचं काम झालेलं आहे आणि मुख्यमंत्री कर्नाटकचे ज्या पद्धतीनं बोलतायत त्याला त्याच भाषेत आपण उत्तर दिलं पाहिजे. फारच मस्ती चढली असेल तर महाराष्ट्रात कोयना धरणाची, वारणा धरणाची, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या धरणांची उंची वाढवण्याचं काम आपण हातात घेऊ. त्याच्याशिवाय हे ताब्यात येणार नाही. कारण हो, आणि त्याशिवाय जर महाराष्ट्राला वेटीला, मराठी माणसाला वेटीला धरण्याचं काम जर कर्नाटक सरकार करणार असेल तर माजी अध्यक्ष महोदय भूमिका आहे की आपण आपलं पाणी आपल्या हातात आहे. माननीय हसन मुश्रीफ यांच्यावर जो प्रसंग आला तो त्यांना कथन करून द्या आणि मग आपण स्थगन प्रस्तावावर आपण निर्णय, आपण मांडलेल्या मुद्द्याची नोंद केली गेली आहे. जर का सन्मान्य आमदारांबरोबर कुठच्याही प्रकारची गैरवर्तणूक झाली असेल तर त्या संदर्भातली नोंद घेऊन सरकारने विचारपूस करावी.